सर्वांना नमस्कार। शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा एका नवीन विषयासह एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत। आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे शाळेच्या आवारात मोबाईल फोन वापरण्यावरील निर्बंध शिथिल करण्याबाबत शासन परिपत्रकाची सविस्तर माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण जे नवीन असाल, अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, त्याबरोबरच बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवावे, जेणेकरून चॅनलचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन थेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। आपण जर चॅनलचे सबस्क्राईबर असाल तर कृपया इतरांनासुद्धा आपलं चॅनल रेकमेंड करावं, ही आपणास नम्र विनंती। चला तर मग आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया। शाळेच्या आवारात मोबाईल फोन वापरण्यावरील निर्बंध शिथिल करण्याबाबत शासन परिपत्रक। राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदा, महानगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित खाजगी संस्थांच्या प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी शाळेच्या आवारात किंवा वर्गामध्ये मोबाईल फोन वापराबाबतचे निर्बंध शासन निर्णय दिनांक 18 फेब्रुवारी 2009 अन्वये घालण्यात आलेले आहेत। सध्या सर्वत्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे। याचा भाग म्हणून मोबाईल फोनचा सुद्धा वापर हा जलदगतीने सर्रासपणे माहिती मिळण्याकरिता व जनसंपर्काकरिता अधिक प्रमाणात होत आहे। माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव शिक्षण क्षेत्रातही दिसून येतो। विषयानुरूप सखोल व विस्तृत स्वरूपाची माहितीही माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षकांना प्राप्त झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या हिताकरिता फायदेशीर ठरणार आहे। यास्तव शाळेच्या आवारात वर्गात अध्यापनाकरिता शिक्षकांना मोबाईल फोनचा वापर करू देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। याबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे। चला तर मग पाहूया आपण शासन निर्णय। राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदा, महानगरपालिका, खाजगी संस्थांच्या अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांना पुढील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे मोबाईल वापरण्यासाठी। क्रमांक 1, मोबाईल फोनचा वापर शाळेच्या आवारात किंवा वर्गात शैक्षणिक साधन म्हणून करता येईल। शिक्षकांना शैक्षणिक साधन म्हणून मोबाईल वापर करताना त्याबाबत मुख्याध्यापकांची पूर्वपरवानगी घेण्यात यावी। क्रमांक 2, मोबाईल फोनचा वापर शाळेच्या आवारात किंवा वर्गात बाहेरील व्यक्तींशी संभाषणासाठी करता येणार नाही। क्रमांक 3, उपरोक्त मुद्दा क्रमांक 2 येथील नमूद अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास शासन निर्णय दिनांक 18 फेब्रुवारी 2009 दंडात्मक कारवाई करण्यात यावी। क्रमांक 4, शिक्षकेतर कर्मचारी किंवा विद्यार्थी यांना शाळेच्या आवारात मोबाईल फोन वापरण्याबाबत शासन निर्णय दिनांक 18 फेब्रुवारी 2009 अन्वये घालण्यात आलेले निर्बंध कायम राहतील। आजच्या आपल्या या व्हिडिओचा माहिती स्त्रोत आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक 28 मे 2015 शासन परिपत्रक। अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच शैक्षणिक दीपस्तंभ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, इतरांनाही आपल्या चॅनलबद्दल माहिती द्या। लवकरच एका नवीन विषयासह एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ। तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।